नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण सोयाबीनच्या शेतीमध्ये आहोत। हे उजगाव येथील माधवराव जाधव यांची शेती आहे। आसपास 3.5 एकर इथं सोयाबीनचा पेरा आहे। आता यांना मुलाखत द्यायला थोडंसं जमलं नाही, पण त्यांची इच्छा बोलायची नव्हती, त्यांनी मला माहिती सांगितली, ती मी तुम्हाला माहिती सांगतोय। यांच्याकडे ह्या साईडला तळ आहे, पुढल्या साईडला हे स्वतः शेती करतात आणि या ठिकाणी 3.5 एकरचा पेर आहे। सोयाबीनचा जो वाण आहे तो असा घरचा वाण आहे, म्हणजे त्यांनी कुठली बॅग आणून स्पेशली पेरत नाहीत। दरवर्षी त्यांचं घरचं बियाणं असतं, स्वच्छ करून चांगलं अंगारेडी बियाणं ठेवायचं आणि तेच बियाणं नंतर वापरायचं, अशा पद्धतीने यांचे शेतीचं नियोजन असतं। यांच्याकडे शेतीकडे लक्ष देण्यासाठी यांच्याशिवाय दुसरा कोणी व्यक्ती नाही। हे आणि यांची पत्नी दोघंही थोडंसं वयोवृद्ध झालेत, परंतु हे 3.5 एकर पूर्ण जमीन हे स्वतः पाहतात, ट्रॅक्टरच्या माध्यमातून मशागत करून घ्यायची। आता आपण सध्या जी सोयाबीनच्या जमिनीमध्ये आहोत, ती जमीन 3.5 एकर आहे। ट्रॅक्टर नांगरून घेऊन, त्याला रोटर वगैरे करून घेऊन, ट्रॅक्टरच्या माध्यमातूनच पेरणी करून घेतलेली आहे। तजेलदार असं हे पीक आहे। पेरणीच्या वेळेला यांनी या 3.5 एकरमध्ये 2 पोते DAP खत टाकलेलं आहे। या व्यतिरिक्त आता आहे तिथेपर्यंत दुसरी कुठल्याही प्रकारची काही मशागत नाही। आता या ठिकाणी एक दोंडे मारून घ्यायचं त्यांचं नियोजन आहे। त्यानंतर सोयाबीन काढेपर्यंत 2 फवारणी त्यांच्या होतील। फवारणीला चांगलं औषध ते वापरतात आणि नंतर मग शेवटी गावातील जे काही गुत्ती लोक असतात सोयाबीन काढणारे, त्या लोकांना गुत्तं वगैरे द्यायचं आणि सोयाबीन काढून घ्यायचं, अशा पद्धतीनं दरवर्षी यांचं ते त्या ठिकाणी नियोजन निघतं। आता यावर्षीचं पीक पाहिल्याच्यानंतर पुढे जर हंगामानं साथ दिली, मोठा पाऊस नाही झाला किंवा पिकाचं नुकसान नाही झालं किंवा पावसाची कोरड नाही पडली, तर या ठिकाणी जवळपास 60 कट्टे तरी सोयाबीन निश्चितपणे होईल अशी त्यांना आशा आहे। कारण दरवर्षी या ठिकाणी 55-60-65 कट्ट्याच्या आसपास यांचं सोयाबीन होतं। शेती तळ्याच्या बाजूला आहे, जमीन चांगली भारी आहे आणि कष्ट करण्यासाठी यांच्याशिवाय इथं कुणी नाही। सांगायचा उद्देश असा की जे काही काम होतं ते सर्व इतरांच्या जीवावरती होतं, हे फक्त नियोजन लावतात, ह्यांना वयाच्या हिशोबानं काम करणं होत नाही। तरीही लक्ष देऊन सर्वांकडून कामे करून घेऊन या ठिकाणी 60 कट्ट्यामध्ये सोयाबीन काढतात। त्या तुलनेनं एका स्वतः कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या तुलनेनं जर पाहिलं तर हे उत्पादन चांगलं आहे आणि भरीव आहे। आता औषधामध्ये कीटकनाशक, बुरशीनाशक, विद्राव्य खतं त्या त्या वेळेनुसार अशा पद्धतीनं यांचं फवारणीचं नियोजन असतं, तेही ट्रॅक्टरच्या माध्यमातून फवारणी केली जाते। त्यामुळं ज्यांच्याकडं माणूसबळ नाही अशा लोकांनासुद्धा ही प्रेरणा देणारी शेती आहे। कारण पती पत्नी दोघंच वृद्ध आहेत, या ठिकाणी दुसरं कोणी यांच्याशिवाय घरामध्ये कष्ट करण्यासारखं नाही आहे। तरीही नियोजन लावून चांगल्या पद्धतीची शेती यांच्याकडे होते आणि आपण हे पीकसुद्धा पाहू शकता की तजेलदार आणि चांगलं आहे। निश्चितपणे या ठिकाणी जर पाऊस नाही पडला तर चांगलं उत्पादन भेटणार, काही शंकाच नाही। तर ही माहिती, ही कथा, ही यशोगाथा कशी वाटली आम्हाला कमेंटला निश्चितपणे कळवा आणि त्यांचं मनोगतसुद्धा आपल्याला शेवटी ऐकायचं आहे तेसुद्धा ऐका। नाव तो सांगा। माधवराव तुळशीराम जाधव। किती आहे जमीन? जमीन आहे 3.5 एकर। अरे शेतामध्ये सगळी कामं कोण करते? आम्ही करतो काम, करायचं रोज आमला। हां, म्हणजे रोजगारी मंजूर लावायचं, करायचं आमच्या का होते। हां, इथं किती निघाले हे? आता आहे ते पीक जमा बघा, हे पीक अंदाजे किती नेहमीच्या अनुभवानुसार? नेहमीच्या अनुभवानुसार म्हणलं तर 50-55 कट्टे होईल। हां, दरवर्षी कुठपर्यंत जाते याचं उत्पादन तुमचं? 60-65। अच्छा, म्हणजे 50-55-60 लगबग हे होऊ शकल जरी तुम्ही पुढल्या काळामध्ये हंगामात साधी देतो। ठीक, फवारण्या किती करता? फवारण्या दोन करता ना, औषधं चांगली विचारून चौकशी करून फवारणी करायची।